राहता शहरातील हुतात्मा चौक ते पिंपळवाडी रोड हा जो रस्ता आहे याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. खरं तर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणारा मात्र राहता नगरपालिकेच्या हद्दीत असणारा हा रस्ता आहे. राहता नगरपालिकेने भूमिगत गटारींसाठी काही दिवसांपूर्वी हा रस्ता खोदला होता, मात्र पुन्हा डागडुजी करताना या रस्त्याची डागडुजी व्यवस्थित न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना या ठिकाणी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. तर या रस्त्यावरती धुळीचं साम्राज्य झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून धुळीमुळे हे नागरिक जे आहेत ते पुरते हैराण झालेले आहेत. नेमका या रस्त्याची अवस्था आहे तरी काय, चला बघूयात. वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना नेमका काय त्रास सहन करावा लागतोय हे आपण वाहन चालकांकडून जाणून घेऊयात. गाडीचे पाठ येत होता, त्या यायला मग तर मोठाले खड्डे होत्या पावसाळ्यात, तर यायची यायला जागाच नसते. डायरेक्ट आंबेडकर चौक ते शेनी चौक रस्ता एकदम डंपर बिंपर जाते या रस्त्याने, त्याच्यामुळे एकदम दुर्दैव अवस्था होऊन जाईल याची. हे चंब्र जे आहे ना, ही गटर जी खंदेल आहे ना, तिकडं शेनी चौकाचा रोड झालेला आहे, त्यांनी रिपेअर करून दिला, पण इथून जी पाईपलाईन खणून नाही ना, रस्त्याचं कामच नाही होईल. ते चंबर दोन दोन फुटवर आहे रस्त्याच्या वर, जा यायला भरपूर ट्रबल होता. पाय पाय जाते पार सारखी खड्डी, एकामाग एक खड्डी चालू राहते. किती दिवसापासून हा त्रास सगळा झाले? 2 वर्ष झाले असते. एक दीड वर्षापासून लोकांच्या घरामध्ये कितकी धूळ साचती. आता काय रस्त्याचं काम व्हायला पाहिजे की नाही? आता ते काय राहतात, झालं तर चांगलंच व्हायला तर पाहिजे ना, पण होतच नाही आपल्याकडे, काहीच नाही आमच्याकडे. तर नुसतं रोड जाऊ दे, पण मध्ये कशी परिस्थिती आहे, वाहतूक पण खूप असते, वाहतूक राहते, मोठ्या ट्रक राहते, लोकांच्या घरामध्ये धूळ जाते, रस्ता भरपूर. पण आता काय, फक्त रोडचं काम करून ठेवलंय, पण काहीच केलं नाही त्याच्यानंतर. नेमकं काय काम झालं होतं? नाली टाकलेली फक्त, एक एवढी चंबर टाकली, त्याच्यामध्ये तो रोड चांगला खराब करून ठेवलेला आहे. जो चांगला होता ना पहिला याच्या अगोदर, तो सुद्धा खराब झालाय. या रस्त्यावर धुळीचं मोठं साम्राज्य झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतोय. नेमका काय त्रास या नागरिकांना सहन करावा लागतोय तेही एकदा बघूयात. त्रास नेमका तुम्हाला होतो या ठिकाणी? खूप त्रास आहे, इतका त्रास आहे का काय सांगता येणार नाही. खूप धूळ आहे आमच्या घरात, इतकी धूळ आहे, 5 दरवाजा आम्हाला लावूनच बसावं लागतं घरामध्ये. ह्या गाड्या जात्यात ह्या गाड्यांनी पण अशी धूळ, नुसता खड्ड्यांचा बी त्रास आहे, पाणी पावसाचं पाणी बी लय साचतंय, आणि या धुळीने ना घरामध्ये इतकं पोरांना सर्दीचा याचा खूप त्रास होऊ राहिला. मावशी तुम्हाला नेमका काय त्रास होतो याच्यामुळे? आम्हाला असा त्रास होतो आमच्या घरात, इतकली धूळ राहते,
फरशी जर पुसली ना तर दस पोचारा कालवल्यासारखं पाणी काढावं लागत. एवढं जेवढा फुफट आहे तेवढं आमच्या घरात आहे, पायवाटात आहेत चालताना आमच्या घरामध्ये. व्हायला पाहिजे नगरपालिकेने त्याची नोंद घ्यायला पाहिजे ना काहीतरी. नगरपालिकेचं काम आहे नाही, नगरपालिकेचं काम आहे. गाव गावकरी लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. रस्त्याने गाड्या कशा चालवित आहे, खड्डे किती झाले काय आहे, हे नुसतं फुफटाचे झाड आव तरी फुफटाच किती झाडणार आहे, किती पाणी मारणार आहे आम्ही. अहो यार रस्त्याने माणसं मरायला लागले, चालता येत नाही, पडत आहेत माणसं म्हातारे माणसं तर फार हाडकं मोड आहे त्या माणसाची. आणि कशाला पाहिजे तुम्हाला स्वच्छ भारत, स्वच्छ भारत करता कोण तुमचं स्वच्छ भारत राहिलं. अहो इथं काहीतरी करून दाखवलं आहे आम्ही रस्ता शनी मारायला झाला रे. देवाचा रस्ता आहे, देवाच्या रस्त्याला जर तुम्ही जर ऐकायला करता असेल तर माणसं करता तुम्ही करणार नाही कशावरून. हां तर असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही हा रस्ता आहे, हा रस्ता चांगला आहे, चांगला केला पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही केलं पाहिजे. हाच आमचं मत आहे, नागरिकांचं मत आहे, सगळ्याचंच मत आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले, ते खड्डे वेळच्या वेळी बुजवले व दुरुस्त केले तर हा रस्ता चांगला होईल. पण ह्या रस्त्याकडं कोणी दुर्लक्ष, सगळे दुर्लक्षच करतात. मुळात ह्या रस्त्यावर इतकी जड वाहतूक आहे का तर हा रस्ता चांगला टिकायलाच तयार नाही का. ह्या रस्त्याने वाहतूक जास्त झालेली आहे त्यामुळे हा रस्ता चांगला होणं गरजेचं आहे. आणि या रस्त्यामुळे इतकी धूळ धपाटा होतो आहे का आजूबाजूच्या नागरिकांना सुद्धा फार त्रास होतो आहे. आणि या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ही कायम ठेवली तरच हा रस्ता चांगला राहील. लोकांना व्यवस्थित चालता येत नाही काही नाही, प्रत्येक घरामध्ये एवढं एवढं फुफट आहे, दोन दोन तीन तीन किलो फुफट आहे. आता लहान लहान लेकरं आहे घरांनी, काही आजारं फिजारं काही निघाली काही होऊ शकतं नाही फुफटण्यामुळं. आणि दुधाच्या इकडं दूध डेअर आहे सगळ्या, दुधावाले गाड्यावर जात राहते त्याच्यामुळं त्यांना इतका त्रास होतो कबास. आज विषय आता पालिकेने करायला पाहिजे ना हा रस्ता. काय वाटतं रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे, तुमचं दुकान इकडं आहे, इकडे राहता तुम्ही, नेमकं काय काय त्रास सहन करावं लागतील. बऱ्याच दिवसापासून आहे ना रोडचं काम हे झालेलं आहे, जसं खड्डे पडलेले आणि धुळीचा त्रास. डंपर येता जाता दुकानात, डंपर गेलं का सगळी दुकानात धूळ जाते, सगळा त्रास आहे. जवळजवळ एक वर्षापासून त्रास आहे, जेव्हापासून रोडचं खणलं आहे ना तेव्हापासून त्रास आहे. भांड्या कोणत्या लहान पोरं खेळायच्या ते त्यांनाही त्रास, आम्हालाही त्रास, सगळी धूळ घरात येते, त्याच्यामुळे आजार वाढतात, आजार वाढतात. मग सगळ्या लोकांना सांगता हे करा म्हणून आणि तुम्हीच घाण करीता. हा सगळी धूळ गाडी घोडे येतात जातात, त्याची सारी धूळ येते घरात. आता लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे ना. पण तुम्ही काय असं लक्ष देत आहे, काही लक्ष देते नाही. नावाला येतात जातात फक्त रोड लिहून नेतात बस. हा रोड करायचा तो रोड करायचा कशाचंच काय नाही, तर सगळी धूळ ही काय, सगळी घरात धूळ, दुकानावर धूळ, लहान पोरं आहेत. मावशी या धुळीचा नेमका काय त्रास होतोय तुम्हाला. ही धूळ आहे ना भाऊ, कितकं बी रस्त्याचा असं नाकात वाट घर जेवून पाहा तुम्ही, अगदी धूळ आहे भांड एक सोयीचं नाही. याच्यामुळे आजार वाढत आहे, खोकले खाकले काही वाढत आहे, दुखणे हे 24 तास आम्हाला बस बाहेर बसवत नाही. आणि रस्त्याचं काम व्हायला पाहिजे की नाही, मग पाहिजे ना व्हायला पाहिजे ना. रोडचं काम कधी करायचं, मतदान करायची अगदी आम्हाला येतात मतदे आमका करणं आता दिसत का सरकारला. हे रोड हा बरोबर हे आमच्या घर आम्हाला आजारी पडत, आम्ही गरीब लोक कुठून पैसे आणायचे सांगा बरं. आखी धूळ येते आमच्या घरामध्ये, आजारी माणूस आहे, पेशंट आज बायपास झालेले, लहान लहान लेकरं हे, यांना खोकला सर्दी किती, दर महिन्याला कुठून पैसे आणायचे, काम नाही धंदे नाही, असं दुष्काळ पडला. हां आणि खड्डे खुड्डे झाले, लय त्रास आहे आम्हाला रोडचा. इथं कचरकुंडी नाही काय नाही, आखे लोक कचरा टाकतात, ते सगळे जंतू बिंतू आमच्या घरांनी जात्या, दवाखाने भरायचे का आम्ही पोट भरायचं काय करायचं.
हो रोडचं काम झालं पाहिजे ना आम्हाला लय त्रास आहे इकडे पाणी गुडघे एवढं पाणी साचतंय इकडे जायला त्रास होतो इकडे पण सगळं पाणी येतं इकडे वाटेवरती काय त्रास नेमके या धुळीमुळे तुम्हाला होतो रस्त्याची अवस्था काय आम्हाला ना काय नाही धूळ त्रास किती काही बी श्वास घेता येत नाही ना पार इतका घर आहे ना धूळ घुसती आणि खड्डे गाड्या पार पलटी होत्यात मोटर सायकली उलतात त्यात इथं दारात वाढले खड्डे मावशी काय आजारपण वगैरे वाढतं का याची आणि मग आता हे घश्या दुखत एक तर करोना झालाय लोकायला किती काय त्रास होऊ राहिलाय भाऊ यानं इडं खड्डे त्या तिडं खड्डे चौकड खड्डे खड्डे आणि तुम्ही एक कचरा सुद्धा सोयीचा भरती नाही लोक तुमची काहीच नाही काही काय मागणी आता तुमची रस्ता झाला पाहिजे मग आता रस्ता झालाच पाहिजे ना आपल्याला चांगलं झालं पाहिजे आमच्या कोणच्या गाड्या घोड्या वागायच्या पण याच बाकीच्या लोकांच्या वागायच्या येत ना गाडी घोड्या आहे का नाही हे पहिला रोड चांगला होता यांनी चेंबर घातले ना याच्यामध्ये तर त्या चेंबरमुळं हा रस्ता फोडून तोडून ठेवला रस्ता काय सोयीचा ठेवला नाही ना आता रस्ता व्यवस्थित अजिबात नाही माणसाला या जायला सुद्धा दिक्कत आहे काय त्रास नेमका या धुळीमुळे तुम्हाला करोना कमी धूळ जास्त झाली या धुळीमुळे ना लोक आजारी पडू राहिले बारीक बारीक पोरं रस्ते ध्यानावर नाही येत सुद्धा रस्ता इथं का आमच्या घरा पडून सक्त अण्णा भाऊ साठे आणि आंबेडकर नगर हाच रस्ता फक्त खराब होणार बाकीचा इतर गावामध्ये कोणताही रस्ता खराब होणार नाही फक्त दोन रस्ते खराब होणार अण्णा भाऊ साठे नगर आणि अण्णा भाऊ हे आंबेडकर नगर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं काय जाणीवपूर्वक आहे इथं कोणताही नगर सेवक नाही इथं कोणत्याही गटर तुंबली ते माहिती नाही इथं नगरपालिकेचे कॅन ठेवले राहतात गांड टाकायला इकडे एकही कॅन नाही जिल्हा परिषदेकडे त्यामुळे पालिका पण आज झटकते पालिका पण आज झटकती जिल्हा परिषद आता जायचं कोणी आम्ही गेलो तर मग आम्ही जर जायला लागलो तर ते म्हणतात तुम्ही कशाला पुढारपण करतात आम्ही आहे आम्ही पाहून घेऊ आज रस्ता प्रकार होईल आणि पावसामध्ये तर चालायला जागा राहत नाही एवढं पाणी राहतं आता राहतात इतर ठिकाणी आता विकास कामं सुरू आहे आता मग या रस्त्याचं पण काम व्हायला पाहिजे या रस्त्यामध्ये अजिबात नाही याचं दुर्लक्ष आहे या रस्त्याचं अण्णा भाऊ साठे नगर शनि मंदिर रोड हा दुर्लक्ष आहे डायरेक्ट खडी दगड डांबरी नाही काहीच नाही आणि एवढी धूळ आहे इकडून सगळ्या इटाच्या गाड्या चालू राहतात ऊसाचे गाड्या चालू राहतात त्याच्यामुळं धुळीनी इकडं जेवणात धूळ लहान पोरायला धूळ घरात धूळ सगळीकडे म्हणजे इथं धूळ सोडून इथं काही प्रकार नाही हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असला तरी यापूर्वी जेव्हा हा रस्ता खराब झाला होता तेव्हा राहता नगरपालिकेने जिल्हा परिषदेकडून एनओसी आणून हा रस्ता दुरुस्त देखील केला होता मात्र राहता नगर परिषदेच्या भुयारी गटारीमुळे हा रस्ता जो आहे तो पुन्हा एकदा उखडला गेला आहे आणि स्थानिक नागरिकांना त्रास होतोय त्यामुळे हा रस्ता एकतर जिल्हा परिषदेने पुन्हा बनवून द्यावा किंवा राहता नगर परिषदेने पुन्हा जिल्हा परिषदेची एनओसी आणून हा रस्ता दुरुस्त करावा अशीच मागणी या ठिकाणचे स्थानिक नागरिक असतील किंवा वाहन चालक असतील यांनी केली आहे त्यामुळे या रस्त्याचं शुक्लकाष्ट दूर होणार का हे बघणं आता आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन जावेद सय्यदसह सचिन मनसोडे माय न्यूज राहता